माता की जय। भारत माता की जय। इंग्लिशांच्या हक्काचा आई कुणाच्या बापाचा राज्याचा इंग्लिशांच पाहिजे। पाल माता नमस्कार। उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कोविड वैक्सीनेशन संबंधित बूस्टर डोसला, ज्याला की आपण प्रिकॉशन डोस किंवा दक्षता डोस असं म्हणतो, तर या डोसला आपण आजपासून सुरुवात केलेली आहे। या डोससाठी जे आपले लाभार्थी असणार आहेत, तर ते कोण असणार आहेत, तर जे आरोग्य कर्मचारी किंवा फ्रंटलाईन वर्कर किंवा 60 वर्षावरील परंतु दुर्धर आजारी असलेले असे जे व्यक्ती आहेत, ज्यांनी दुसरा डोस घेतल्यानंतर 39 आठवडे पूर्ण झालेले आहेत, अशीच आपले हे सर्व लाभार्थी याच्यासाठी पात्र असणार आहेत। तर असे जे आजच्या घडीला जर पात्र लाभार्थ्यांची संख्या बघितली, तर आज आपल्याकडे आरोग्य कर्मचारी 4831, फ्रंटलाईन वर्कर 3248 आणि आम्ही मागारे एकाच वेळेस घेऊ की जोपर्यंत आमचं विलीनीकरण होत नाही, विलीनीकरण झाल्यानंतर जनतेची सेवा बी आम्हाला चांगली देता येईल आणि जनतेची बी सुरक्षितता होईल। त्यामुळे आम्ही परिवहन मंत्री साहेब आणि पवार साहेब ज्यांच्या हातात महाराष्ट्र शासनाचं रिमोट कंट्रोल असं म्हणतात सर्व महाराष्ट्रातली जनता म्हणते, पण रिमोट कंट्रोल नुसतं ते वापर करतात का नाही हेच कळणार, त्यांचे रिमोट कंट्रोलचे सेल संपलेत का असं आम्हाला वाटायला लागले, कारण ते नुसतं काय करतात बैठकावर घेतात आणि नुसतं आम्हाला म्हणजे भूलतापा देतात की जनतेला सांगतात की एसटी चालू करतो असं करतो तसं करतो, पण एसटी काय चालू होय नाही आणि आमच्या मागण्या झाल्या। माननीय मंत्री महोदयांनी आम्हाला आवाहन केलेलं आहे की कामावर रुजू व्हा म्हणून, पण कोणत्या प्रकारची अपेक्षा आमची पूर्ण केलेली नाही। आज आमच्या आंदोलनाचा 68वा दिवस आहे, तरी मंत्री महोदयांनी आतापर्यंत जेवढ्या चर्चा केल्या जेवढ्या बैठका घेतल्या त्या पूर्ण बैठका आणि पूर्ण चर्चा हे आमचा दुखवटा कसा फोडता येईल ह्या गोष्टीकडे सगळ्यात जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे। आतापर्यंत आम्ही ज्या संघटनांना वाव देऊन वाव न देता आम्ही इथं जे बसलो